नमस्कार, मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत. इंग्रजी स्पिनिच या नावाने जगभर ओळखल्या जाणाऱ्या पालक या पालेभाजीबद्दल बोलूया. बिया पेरण्यापासून ते पुन्हा बिया कशा मिळवायच्या याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. पालक ही वर्षभर उगवून येणारी पालेभाजी आहे. अगदी उन्हाळ्यातही एखाद्या झाडाखाली सावलीत उत्तमरित्या उगवून येते. पालकसाठी माती उत्तम निसऱ्याची भारी भुसभुशीत असावी. जमिनीत पालक लावताना शेणखताचा वापर भरपूर करावा. कुंडी, ग्रो बॅग किंवा टबमध्ये लावायचं असल्यास ते उथळ आणि पसरट असावेत. उंची 5 ते 6 इंच इतकी पुरेशी आहे. कुंडीमध्ये लावायचं असेल तर माती, चांगलं कुजलेलं शेणखत आणि कोकोपीट 40-40-20 अशा प्रमाणात घ्यावं. माती आणि जमीन तर तयार झाली. आता लागवड कशी करायची? पालकच्या बिया पेरून भाजी उगवता येते किंवा बाजारातून मुळासकट आणलेल्या पालकची वरची पाने कापून मुळ्या पुन्हा जमिनीत लावल्या तरीही ही भाजी उगवून येते. परंतु ही भाजी बियांपासून तयार झालेल्या भाजीसारखी दर्जेदार असत नाही. बियांची निवड करताना एक गोष्ट लक्षात घ्या की देशी आणि हायब्रीड या दोन्ही प्रकारात पालकच्या बिया येतात. ज्याची पाने बारीक असतात तो देशी पालक. चव आणि गुणवत्तेसाठी नेहमी देशी बियांना वापरावं. पालकच्या बियांची पेरणी 2-3 प्रकारे करता येते. एक म्हणजे वाफ्यात लावू शकता. आणि कुंडीत किंवा टबमध्ये बिया पसरून लावू शकता. पालकच्या 2 बियांमधील अंतर साधारणपणे 2 इंच असावं आणि ते मातीत 1 इंच खोल पेरलं पाहिजे. तसंच आणखी एक पद्धत म्हणजे 2-3 इंचाचा छोटा खड्डा काढून त्यात 4-5 पालकच्या बिया टाकाव्यात. याला खोसे किंवा पुंजके पद्धत म्हणतात. बिया कोरड्या मातीत पेराव्यात आणि पेरल्यानंतर लगेचच पाणी द्यावं. पेरलेल्या बिया 4-5 दिवसात रुजतात. त्यानंतर उगवून आलेल्या पहिल्या 2 पानांची ही अवस्था 1 आठवडाभर राहते. ऋतूनुसार अंदाज घेऊन पाणी द्यावं. मी नेहमीच सांगत असते की वरची 1 इंचभर माती सुकल्यावरच पाणी द्यावं. पालकला तर पाण्याचा अतिरेक अजिबात चालत नाही. पाणी जास्त झालं तर बिया मुळ्या कुजू शकतात. आणि दुसरं म्हणजे पालकचं देठ लहान, गुळगुळीत आणि नाजूक असतं. त्यामुळं पाणी जास्त झालं की लगेच रोपे कोलमडतात. पालकवर आळी, मावा आणि तुडतुडे यासारखे रोग दिसून येतात. त्यावरचा उपाय म्हणून 5 मिली नीम अर्क 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मावा असेल तर मैदा भुरभुरावा. 24 तासानंतर स्वच्छ पाण्याने धुवून काढावं. महिना 1.5 महिन्यात भाजी चांगली तयार होते. ही भाजी खुडून काढता येते किंवा उपटूनही काढता येते. जितक्या वेळा खुडली जाईल तितकी तिची जोमदार वाढ होते. भरपूर पाने फुटतात आणि बरेच दिवस घरच्या भाजीचा आनंद घेता येतो. अरे, हा एकच गड्डा असा इतका मोठा कसा? बापरे, चांगला 25 सेंटीमीटर लांब आहे की. चला, आता याच्या वड्या बनवता येतील. आता घरच्या भाजीपासून पुढील लागवडीसाठी बिया तयार करायच्या असतील तर चांगली वाढ झालेला निरोगी पालक 1-2 खुडणीनंतर तसाच ठेवून द्यावा.
आणि पुन्हा एकदा शेणखत आणि बुरशीनाशक म्हणून मूठभर राख मातीत टाकावी. थोड्याच दिवसात पालकला तुरे येतात. पालकची पिवळ्या रंगाची फुले सहजपणे लक्षात न येणारी अगदी लहान असतात. त्याच ठिकाणी लहान कोरड्या हिरव्या रंगाच्या बिया लागतात. या बियांवर सुद्धा 19-19-19 आणि 52-34 आणि एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करावी. निबर जून झालेल्या बिया हिरव्या असतानाच काढून सावलीत वाळवून घेऊ शकता किंवा पूर्ण वाळेपर्यंत झाडावर ठेवू शकता. तयार झालेल्या बिया काढून घ्यायच्या आणि काही दिवसानंतर त्याची पुन्हा पेरणी करायची. या बिया 1 वर्षापर्यंत टिकतात. आता तुम्हाला तर माहिती आहेच की पालक ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. त्यामध्ये अ आणि क जीवनसत्व असतात, तसंच मॅग्नेशियम आणि कॅल्शियमयुक्त खनिजे असतात. परंतु त्यात ऑक्झालेटाचे प्रमाण जास्त असल्यामुळं अतिसेवनामुळं युरिन स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळं योग्य प्रमाणात आहारात वापर करावा. स्वतःच्या कष्टाच्या भाज्या अगदी गोड लागतात. चला बरं, छान थंडीचा सीझन आहे. तुम्ही अजूनपर्यंत भाज्या लावल्या नसतील तर पटकन बियांची पेरणी करा. पण जाता जाता लाईक करून तेवढं व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये लिहा की हं. धन्यवाद.